आहात. सो आज आम्ही एका फुलराणी या चित्रपटाच्या एका ऍक्टिव्हिटीसाठी सगळे पत्रकार एकत्र आलोय, महिला पत्रकार एकत्र आलोय. आणि निमित्त आहे एक छान ऍक्टिव्हिटी होणार आहे, रॅम्प वॉक असेल, बऱ्याच गोष्टी असेल. सो आय एम रिअली एक्सायटेड. मेकअप रूममध्ये आलो, आता मी पटकन तयार होणार आहे. हे फ्रेश सनफ्लॉवर दिसत आहे, यस, याचाही उपयोग करण्याचा प्रयत्न करेल. आणि काय लुक करेल हे देखील मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो स्टे ट्यून. हे असं तयार झालोय, आम्ही माहित नाही आता हे कसं दिसतंय. सो इथे असं हे टियारा लावण्याचा प्रयत्न केलाय. हा केप जॅकेट, सिल्वर ज्वेलरी, स्कर्ट आणि स्पोर्ट शूज. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी छान तयार होत्या. दीपा इज गेटिंग रेडी, सो वेटिंग फॉर हर टीची. थँक्यू, थँक्यू दीपा. सो दीपा ही तयार होते आणि पूजा जी शूट करतीय. पूजा पण खूप छान तयार झाली आहे, बाकी सगळं छान तयार होत आहे. So, really excited for this. आणि मग सगळ्या महिला पत्रकार छान तयार झाल्या. अर्थात फुलराणी ही थीम होती आणि या थीमवर इंडो वेस्टर्न कॉस्ट्युम करायचा होता. आम्ही सगळे एकत्र तयार झालो आणि त्याच्यानंतर सुरू झाली आमची रिहर्सल. येस, रॅम्प वॉक करण्यासाठी खास रिहर्सल घेण्यात आलेली आणि सगळ्या महिला पत्रकार त्यासाठी सज्ज होत्या. विश्वास जोशी जे फुलराणी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, त्यांनी छान टिप्स दिल्या कसं रॅम्प वॉक करायचं आहे, काय बोलायचं आहे आणि कसं कॉन्फिडंट दिसायचं आहे, यासाठी त्यांनी आम्हाला सगळ्यांना खास टिप्स दिल्या. आणि त्यानुसार आम्ही अगदी 10 ते 15 मिनिटं रिहर्सल केली. आणि या सगळ्यात महत्त्वाचा वाटा होता ते म्हणजे मीडियावनचे गणेश गारगोटे आणि त्यांच्या टीमचा. त्यांनी छान अरेंजमेंट केली होती आणि आम्ही धमाल केली. अजिबात आत्मविश्वास नाही आहे, माझ्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल पण क्रिटिसाइज केलं गेलं. आणि आज काही वर्षांनी मी त्याच कॉन्फिडन्सने कॅमेरा फेस करते. विविध तारे तारकांना ज्या टी व्हीमध्ये बघत होते, रुपेरी पडद्यावर बघत होते, त्या कलाकारांच्या मुलाखती घेते. आणि मला असं वाटतं क्रिटिसिझम आणि फेलियर इज अ पार्ट ऑफ सक्सेस. आणि त्याशिवाय सक्सेस मिळणं कठीण आहे. आणि ते मी फेस केलं आणि कुठेतरी या क्षेत्रात यश मिळालंय आणि आणखीन शिकत जायचंय आणि पुढे जायचंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रेरणा, तुला खूप खूप शुभेच्छा. या
अशा प्रकारे ही छान ऍक्टिव्हिटी झालेली आहे ज्याच्यात आम्ही सगळ्या महिला पत्रकारांनी रॅम्प वॉक केलाय आणि बक्षीस सगळ्यांना जाहीर झालंय. सगळ्यांना छान क्राउन मिळालंय आणि खूप कमाल एक्सपिरियन्स होता सगळ्यांसाठीच. आणि तुम्ही या ब्लॉग मध्ये बघू शकता की कशा पद्धतीने आम्ही सगळे महिला पत्रकार रॅम्प वॉक करत होतो. वाव, माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता रॅम्प वॉक करायचा आणि मी खूप एन्जॉय केला हा एक्सपिरियन्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि बघत राहा एंटरटेनमेंट वाली.